आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. तासगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अविनाश पाटलांच्या नावाची चर्चा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या लोकांच्यातून सुरू आहे. विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी अविनाश पाटलांना उमेदवारी देण्यात यावी अशी काही लोकांची मागणी असल्याचे समजतंय. तासगाव मतदारसंघातून अजितराव घोरपडेच आमदार होणार असल्याचे खासदार संजय पाटलांनी काल कवठेमाकळ येथे जाहीर केले. विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन अविनाश पाटील यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरवले जाणार असल्याची चर्चा होते. खासदारकीला भाजपाला जिल्ह्यात जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, त्यामुळे भाजपाचा वारू सध्या जोरात आहे. भाजपाने केलेल्या सर्वेत तासगाव मतदारसंघ भाजपाला अनुकूल असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आक्रमक राजकारणाचा सामना सुमनताई पाटील करू शकणार नाहीत किंवा त्या संजय पाटील व अजितराव घोरपडे यांच्या आक्रमक राजकारणाला आव्हान देऊ शकत नाही, म्हणून अविनाश पाटलांना उमेदवारी देण्यात यावी अशी काही कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे समजते. अविनाश पाटील हे तासगाव बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. तसेच ते माजी आमदार स्वर्गीय दिनकर पाटील यांचे चिरंजीव आहेत. खासदार संजय पाटील यांचे ते सख्खे चुलत भाऊ. संजय पाटील आणि अविनाश पाटील यांचा मूळचा गट हा माजी आमदार दिनकर पाटलांचाच. संजय पाटील दिनकर पाटलांचे वारसदार म्हणूनच तासगावच्या राजकारणात लॉन्च झालेत. अविनाश पाटील ही त्यांच्याच मागे ताकदीने उभे होते. कारखान्याच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यावर त्यांनी वेगळा रस्ता निवडला. ते RR पाटील यांच्या गोट्यात आले. येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांच्याच नावाची चर्चा होते. ते जर मैदानात उतरले तर अजितराव घोरपडे आणि भाजपच्या घोडदौडीला चांगलेच आव्हान देऊ शकतील असे दिसते. त्यामुळे सुमनताईच्या ऐवजी त्यांनाच उमेदवारी द्यावी हा विचार बळावताना दिसतो. अविनाश पाटील यांनी मात्र अजून उमेदवारी मागितलेली नाही किंवा त्याबाबत त्यांनी काही बोललेले नाही, पण ते जर मैदानात उतरले तर तासगावच्या मैदानात रंगत येईल व तासगावची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.